सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डिअर स्टुडंट आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड फर्स्ट इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर फिफ्टी लेसन नंबर टू पॉईंट टू ॲक्शन टाइम ओपन युअर इंग्लिश बुक नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली इंग्रजी पाठ्यपुस्तक पान क्रमांक पंधरा पाठ्यक्रमांक दोन पॉइंट दोन ऍक्शन टाइम ऍक्शन ए सी टी आय ओ एन ऍक्शन कृती टी आय एम ई टाइम वेळ कृती करण्याची वेळ आलेली आहे चला करायचं ऍक्टिव्हिटी नंबर वन लिसन ऐका अँड आणि ऍक्ट कृती करा लिसन अँड ऍक्ट वा छान इथे सर आहेत सर तुम्हाला सांगतायत ते तुम्ही ऐकायचंय त्याप्रमाणे कृती करायची आता इथं मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा या ठिकाणी हे पहिलं चित्र पाहायचंय सगळ्यांनी दिसतंय सगळ्यांना या दोन मुलांनी एक कृती केली आहे त्यांना सरांनी सांगितलंय काय सांगितलंय पहा स्टँडअप काय सांगितलंय स्टँड अप त्यांनी ही कृती केली चला तुम्ही करा स्टँड अप ओके व्हेरी गुड सिट डाऊन पहा सिट डाऊनची कृती इथं आहे सिट डाऊन उभं राहण्याला काय म्हणायचं स्टँड स्टँड स्टँडअप उभे राहणे चला परत मी तुम्हाला सांगते कृती करा स्टँड अप उभे राहा सेट डाऊन खाली बसा सेट डाऊन खाली बसा कृती केली का तुम्ही व्हेरी गुड आता तुमचे पालक बघणार आहे तर मी कृती मी तुम्हाला ऑर्डर करणार आहे okay, ओके चला पेरेंट्सने लक्ष द्या स्टँड अप व्हेरी गुड उभे राहिले सगळे सेट डाऊन व्हेरी गुड सगळे खाली बसले खूप छान समजलं सगळ्यांना स्टँडअप म्हणजे काय उभे राहणे सिट डाऊन म्हणजे काय खाली बसणे ओके आता इकडे काय सरां सर काय म्हणतायत मुलीला गिव जी आय व्ही ई गिव गिव म्हणजे देणे ही मुलगी सरांना स्लेट देतिये सर तिला म्हणतायत गिव मी दे म्हणा गिव देणे गिव देणे सरांनी वस्तू मागितली तिला गिव मी गिव देणे आणि मग सरांनी ते सगळं चेक केली स्लेट के वर तिनं काय केलंय ते आणि मग सर तिला म्हणतायत तपासून झाल्यावर टी ए के टेक टेक म्हणजे घेणे घे गे, टेक गिव अँड टेक गिव अँड टेक।, 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 टेक ओके चला तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना तुमच्या हातातली नोटबुक द्या पेरेंट्सनी म्हणा त्यांना गिव, गिव म्हणजे काय देणे व्हेरी गुड आता पेरेंट्स पेरेंट्सनी मुलांच्या हातामध्ये द्या आणि म्हणा घेणे व्हेरी गुड काय काय शिकलो आत्तापर्यंत आपण स्टँडअप उभे राहणे सिट डाऊन खाली बसा गीव देणे टेक घेणे ओके समजलं पुढं जायचं काय करायचं हे सगळे स्पेलिंग लिहायचे त्याचे अर्थही लिहा आणि या सगळ्याचा सराव आपण घरातल्या घरामध्ये करा आई करा छोटे भाऊ मोठे भाऊ बहीण यांच्याबरोबर करा आता टीचर्सनी यांना पुढची ऑर्डर दिलेली आहे पहा इथं काय लिहिलंय जी ओ गो टी एच ई आर ई देअर गो देअर सरांनी so, बोटही दाखवले आणि तिकडे असं निर्देश केलेला आहे मुलांना आणि मुलांना ऑर्डर केली आहे काय केली आहे गो देअर गो देअर तिकडे जा गो म्हणजे जा गो देअर तिकडे जा परत सर काय म्हणतायत सीओ एम ई कम एच आर ई हिअर कम हिअर इकडे या तिकडे जा इकडे या म्हणा माझ्या बरोबर देअर कम हियर चला आता पालका पालकांनी सांगायचंय मुलांना म्हणा गो गोदर गेली मुलं आता म्हणा कम हियर या इकडे आले व्हेरी गुड हा एक खेळ आहे बर का तुम्ही मुलांनी एकमेकांच्यात खेळा मित्रांमध्ये खेळा मैत्रिणींमध्ये खेळा नातेवाईकांमध्ये खेळा आणि आपलं इंग्रजी पक्क करून घ्या आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ करून मला पाठवा जसं की दोन मुलं आहेत एक मुलगा दुसऱ्याला सांगतोय सिट डाऊन स्टँडअप टेक गिव गोदेयर कम हियर अशा ऑर्डर एका द्यायच्या आणि दुसऱ्यानी फॉलो करायच्या ओके असे छान व्हिडिओ करून तुम्ही मला पाठवायचे आहेत आता पुढे पहा असे हे दोघ जण उभे आहेत आणि सरांनी त्यांना ऍक्शन सांगितलेली आहे काय सांगितली ऍक्शन टन टी आर ए टर्न ए लेफ्ट लेफ्ट टर्न लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावी बाजू डावीकडे वळा टर्न म्हणजे वळणे टर्न म्हणजे वळणे डावीकडे वळा टर्न लेफ्ट ही मुलं डावीकडे वळली आपल्या हाताची जी डावी बाजू आहे त्या बाजूला तुम्ही वळायचा आता ही मुलं तिकडे तोंड करून उभी आहेत त्यांचा हा लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे डावी बाजू उजवी बाजू टर्न लेफ्ट म्हटल्याबरोबर ते डावीकडे वळलेत परत सरांनी सांगितलं टर्न राईट टर्न राईट उजवीकडे वळा की लगेच उजवीकडे वळायचं आहे आपण ज्या हाताने जेवतो जा ती उजवी बाजू असते परंतु बरीचशी मुलं ही डावरी असतात तर त्यांनी त्याच्या विरुद्ध बाजूनी करा ठीक आहे टर्न लेफ्ट डावीकडे वळा टर्न राईट right, उजवीकडे वळा डावीकडे वळा म्हटल्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या बाजूला वळायचं राईट right टर्न घ्या म्हटल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या बाजूला पण टर्न घ्यायचा ओके okay? खूप सोपं आहे सोपं तुम्हाला सांगितलंय आपण पुन्हा एकदा या सगळ्या ऍक्शन पाहूया चला आणि माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणा स्टँड अप उभे राहा सिट डाऊन खाली बसा गि देणे घेणे देयर तिकडे जा कम हियर इकडे या टर्न लेफ्ट डावीकडे वळा टर्न राईट उजवीकडे वळा ओके समजलंय आहे ना व्हेरी गुड आता इथे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ट्रेस द डॉट्स काय आहे ऍक्टिव्हिटी ट्रेस द डॉट्स चला प्रेस करूया माझ्या मते ही आहे टर्न लेफ्ट टर्न राईट टर्न लेफ्ट टर्न राईट ओके समजलं सगळ्यांना व्हेरी गुड सगळ्या ऍक्शन समजलेले आहेत सगळेजण याचं इन्स्ट्रक्शन वापरणार आहेत आणि छान छान इंग्रजी बोलायला आणि कृती करायला शिकणार आहेत आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस लेसन चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय सी यू धन्यवाद आणि हो इता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा, करा व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका छान छान कमेंट्स देखील द्या दे। बाय बाय सी यू 啊。